भारत देशाचं सर्वात मूलभूत सामर्थ्य साधकांची भूमी आहोत साधक सत्याचे आणि साधक मुक्तीचे मान्यता आणि धारणांची भूमी नाही आपण एक गॉडलेस राष्ट्र आहोत नेहमी सतत आणि सदैव हजारो वर्षांपासून आम्हाला सांगितलं गेलंय तुमचं आयुष्य हे तुमचंच कर्म आहे म्हणजेच तुमचं आयुष्य हे तुम्हीच घडवत आहात हे मूलभूत सामर्थ्य आहे आणि आपल्याला ते पुन्हा प्रस्थापित करावं लागेल की आपण एक साधकांची भूमी आहोत आपण नाही आपण आपल्याला सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आपण ते स्वतः शोधू इच्छितो आणि स्वतःच्या अनुभवाने काहीच फरक पडत नाही की कृष्णांनी असं म्हटलं रामानी ते सांगितलं शिवांनी काय सांगितलं बुद्धा काय म्हणतात यांना काहीच फरक पडत नाही तरीही तुम्ही स्वतःच शोध घेतला पाहिजे आपण त्यांचा सर्वार्थाने आदर करतो पण तरीही आपल्याला ते स्वानुभवाने जाणून घ्यायचंय ज्या क्षणी शोधवृत्ती सोडून देऊ आपलं अस्तित्व काय आहे हे कळणार नाही आपण का भारतीय आहोत हेच आपल्याला कळणार नाही आणि आपल्याला भारतीय असावंच वाटणार नाही आता देशात ही आध्यात्मिक शोधक वृत्ती फार तीव्रतेने कमी झाली आहे या कारणाने जर आज पश्चिमी देशांनी आपल्या विजाची प्रक्रिया सोपी करून टाकली तर ऐंशी टक्के भारतीय समुद्र पोहत ओलांडून पाश्चात्य देशात निघून जातील म्हणजे जा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं सा तर तुम्ही तुमच्या राष्ट्राच्या सीमेत नव्वद कोटी लोकांना जबरदस्ती दाबून ठेवलं आहे तर हा तर एक तुरुंग झाला हे एक राष्ट्र नाही आहे जर तुम्हाला याचं एक राष्ट्र बनवायचं असेल तर तुम्हाला आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये समजून घेणं गरजेचं आहे आपण साधकांची भूमी आहोत जर ही साधक वृत्ती रुजली नाही जर आपल्यात अध्यात्मिक प्रक्रिया नाही तर आपण एकत्र असण्यात काहीच अर्थ नाही कारण आपण दिसायला वेगळे आहोत आपलं खाणं भिन्न आहे आपली वेशभूषा वेगळी आहे वी स्पीक आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो आपण एकत्र असण्यात काहीच कारण नाही आहे केवळ हा एक मूलभूत आध्यात्मिक धागा आहे ज्यानं आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र बांधून ठेवलंय आहे ज्या क्षणी आपण हा धागा कापू हे राष्ट्रमरून जाणार हे असं ज्या क्षणी तुम्ही हा धागा कापून टाकाल त्या क्षणी या देशाचं सार्वभौमत्व संपुष्टात येईल तर तुमच्यासारख्या युवकांनी हे तुमच्यामध्ये आणि तुमच्या आसपास असलेल्या इतरांमध्येही वृत्ती वाढवली पाहिजे आणि तुमच्या कपड्यांपैकी वीस टक्के कपडे तरी भारतीय असले पाहिजेत खूप खूप धन्यवाद